नमस्कार मंडळी आशूष किचन नगरीमध्ये मी अश्विनी स्वागत करते तुमचं आज आपण वेगळी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पुरण भरलेली मस्त गुबगुबित मऊ अशी पुरी पुरणपोळी करण्यापेक्षा तुम्ही कधीतरी एकदा अशी पुरण भरलेली पुरी करा आणि मस्त अशा केसर दुधाबरोबर खा की टेस्टी लागते ना खूपच चविष्ट लागते तुम्ही नक्की या पद्धतीने ही पुरी बनवा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे इथे आता आपण ही कुकरला लावून घेणार आहोत डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला कारण डाळीमध्ये भरपूर स्टार्च असते त्यामुळे स्वच्छ धुवून आपण घेऊन ही डाळ कुकरला लावणार आहोत आणि याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण आता याच्यामध्ये पाणी टाकूया मी याच्यामध्ये तीन वाटी पाणी टाकते ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने आपण तीन वाटी पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि डाळ एक वाटी घेतलेली आहे मी येळवणी करणार आहे याची आमटी बनवणार आहे म्हणून मी जास्त पाणी टाकलेले आहे तुम्हाला आमटी करायची नसेल तर एक वाटी डाळीला दोन वाटी पाणी टाकले तरी चालेल आता मी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि एक चमचा तूप आपण याच्यामध्ये टाकूया तूप टाकल्याने डाळ मस्त मऊ शिजेल आणि पूर्णालाही खूप छान चव येईल आता आपण कुकर बंद करून तो गॅसवरती ठेवूया आणि याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया म्हणजे डाळ अगदी मऊ शिजेल डाळ छानशी मऊ शिजली की पूर्णही मस्त मऊ होते बघू शकता तुम्ही डाळ आपली छान शिजलेली आहे अगदी मऊ शिजलेली आहे बघूया आपण बघा तुम्ही अशा प्रकारे आपल्याला ही डाळ शिजवायची आहे अगदी मऊ शिजलेली आहे आता आपण याचं पाणी वेगळं काढूया अशी चाळणी घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया म्हणजे डाळ आपली एकदम छान निथळेल त्याचं पाणी सेपरेट होईल या डाळीपासून आपण पुरण बनवणार आहोत आणि खाली जे पाणी राहिलेलं आहे त्याची तुम्ही आमटी बनवू शकता डाळीतलं पाणी छान निथळलेलं आहे आता आपण याचं पुरण करायला घेऊया मी कढई गरम करायला ठेवलेली होती त्यामध्ये ही डाळ टाकून घेऊया आता ही डाळ छान परतून घ्यायची आहे आपल्याला आपण आता याच्यामध्ये गूळ टाकूया मी पाऊन वाटी गूळ टाकलेला आहे याच्यामध्ये ज्या वाटीने मी डाळ घेतलेली होती त्याच वाटीने गूळ टाकलेला आहे मोजून पाऊन वाटी गूळ टाकलेला आहे मी दोन चमचे साखरही टाकणार आहे म्हणून पाऊन वाटी गूळ टाकलेला आहे तुम्ही फक्त गुळाच्या पोळ्या करणार असाल तर ज्या वाटीने डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने एक वाटी गूळ मोजून घ्या आता आपण ही डाळ छान परतून घेऊया गुळ आणि साखर छानशी मिक्स करून घेऊ या डाळीमध्ये तुम्हाला जसे पुरण आवडत असेल म्हणजे कमी गोड किंवा गोड त्याप्रमाणे तुम्ही साखर आणि गूळ टाकून घ्या आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे थोडंसं जायफळही आपण याच्यामध्ये किसून टाकणार आहोत जायफळाने ही खूप छान टेस्ट येते पुरणाला आणि थोडीशी सुंठही आपण याच्यामध्ये किसून टाकणार आहोत जायफळ सुंठ आणि विलायचीनी एकदम चविष्ट पुरण बनते तर तुम्ही हे अजिबात स्किप करू नका तुम्ही नक्की टाका आता व्यवस्थित आपण परतून घेऊया पुरण पुरण आता आपलं होत आलेलं आहे आता पुरण झालेले आहे हे कसे ओळखावे तर याची ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला असा चमचा आपण उभा ठेवायचा तो पडला याचा अर्थ पुरण शिजलेला नाही आहे आपण अजून दोन ते तीन मिनटे हे शिजवून घेऊया आता दोन मिनिटे झालेली आहेत आपण बघूया पुरण शिजले आहे का ते तुम्ही बघा चमचा सरळ राहिलेला आहे उभा याचा अर्थ पुरण शिजलेला आहे आता आपण हे चाळणीमध्ये बारीक करून घेऊया असं चाळणीमध्ये पुरण घ्यायचं थोडं थोडं आणि ते ग्लासाने असं दाबून आपण खाली पातेल्यामध्ये पाडायचं पुरण आपलं बारीक करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान मऊ झालेला आहे पुरण अगदी आता आपण गव्हाचं पीठ म्हणायला घेऊया मी एका भांड्यामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घेते यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आपण दोन ते तीन चमचे तेलही टाकणार आहे मी आता हे तेल आणि मीठ आपण पिठामध्ये छान मिक्स करूया छानसं चोळून घेऊया आणि थोडे थोडे पाणी टाकत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे अगदी सैलसर कणिक करायची नाही आपल्याला थोडीशी घट्ट पण जास्तही घट्ट नाही मध्यम प्रमाणात आपण ही कणिक मळून घ्यायची आहे पुरणपोळ्या करताना एकदम सैलसर कणिक मळून घ्यायची असते पण आपण याच्या पुऱ्या बनवणार आहोत पुऱ्या मऊ आणि क्रिस्पीसुद्धा थोड्याशा व्हायला पाहिजेत म्हणून आपण मध्यम प्रमाणात हे कणिक मळून घेणार आहोत जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरही नाही तुम्ही बघू शकता या पद्धतीनं आपल्याला ही कणिक करायची आहे आता आपण ही दहा मिनिटे झाकून ठेवूया दहा मिनिटे झालेली आहेत आता आपण याचे उंडे करून घेऊया मी आधी कणकेचे उंडे करून घेते आणि पुरण मी एका वाटीमध्ये काढलेलं आहे त्या पुरणाचेही आपण गोळे करून घेऊया आधीच असे उंडे करून घेतल्यावर पुऱ्या अगदी एकसारख्या होतील तुम्हाला जितके पुरण भरायचे असेल तेवढा उंडा तुम्ही करून घ्या बघा आपण कणकेचे सुद्धा उंडे तयार करून घेतलेले आहेत आणि पुरणाचेही गोळे तयार करून घेतलेले आहेत किती छान दिसत आहेत बघा तुम्ही आता आपण याची पुरी लाटायला घेऊया ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी करतो त्याचप्रमाणे आपल्याला पुरी, कर पुरी करायची आहे आधी उंडा घेऊन असा वाटीसारखा त्याला आकार द्यायचा आहे आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा ठेवणार आहोत आता याचं तोंड आपण व्यवस्थित बंद करून घेऊया बघा तुम्ही मी उंडा छान पॅक करून घेते आहे म्हणजे आपण पुरी लाटल्यानंतर ती तेलात सोडल्यावर पुरी फुटणार नाही म्हणून आपण एकदम व्यवस्थित याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि छानसा हातावरती गोळा तयार करून ह्याची पुरी लाटायची आहे तुम्ही बघू शकता छान असा उंडा तयार झालेला आहे आपला आता आपण याची पुरी लाटून घेऊया पुरी आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवायची आहे एकदम हलक्या हलक्या हाताने आपल्याला ही पुरी लाटायची आहे अगदी जोर लावून लाटलं तर पुरण बाहेर येईल म्हणून हलक्या हाताने तुम्ही पुरी लाटून घ्या बघा छान गोल गरगरीत पुरी लाटून झालेली आहे आणि पुरणही आतमध्ये मस्त पसरलेलं आहे तुम्ही बघू शकता आता अशाच पद्धतीनं आपण बाकीच्याही पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत बघा तुम्ही छान अशा पुरणाच्या पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहेत अगदी गोल गरगरीत आता आपण ह्या तळून घेऊया मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये ही पुरी आपण सोडूया गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आधी हाय गॅसची फ्लेम ठेवून तेल गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर पुरी सोडायची आहे आणि पुरी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम करायची आहे आपल्याला आणि मस्त अशी खरपूस ही पुरी तळून घ्यायची आहे बघा तुम्ही किती छान टम्म फुगलेली आहे कणिकही मस्त मऊ झालेली होती आणि पुरणंही खूप छान मऊ झालेले होते आपले त्यामुळे पुरी अजिबात फुटलेली नाही आहे पुरणपोळी करताना किंवा पुरणाच्या पुऱ्या करताना ही टीप नेहमी लक्षात ठेवावी पुरण आणि कणिक हे सारखेच मऊ झालेले पाहिजे जर पुरण घट्ट असेल तर कणिकही घट्ट करायची आणि पुरण जर मऊ सैलसर असेल तर कणिकही आपल्याला मऊ सैलसर बनवायची दोन्हीचं प्रमाण सारखं असेल तर पोळी अजिबात फुटत नाही बघू शकता आपण दुसरीही पुरी टाकलेली आहे आणि तीही किती मस्त टम्म फुगलेली आहे अशाच पद्धतीनं सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत मी तुम्ही बघितल्याच आहेत सर्व पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत मस्त आता आपण सर्व करूया केसर दुधाबरोबर आपण या गरम गरम टम्म फुगलेल्या गुबगुबीत गोडसर पुऱ्या सर्व करूया बघा तुम्ही किती सुंदर झालेल्या आहेत मस्त झालेल्या आहेत अगदी पुऱ्या आणि केसर दुधाबरोबर तर ह्याची चव इतकी अप्रतिम लागते ना तुम्ही नक्की या पुरणाच्या पुऱ्या बनवा आणि त्या कशा झाल्या आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा तर कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची रेसिपी आजची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद